नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आहे तो पेन्शन यासंबंधी आहे. ज्या कर्मचाऱ्यांना 1-2 महिने पेन्शन सेवानिवृत्तीकरता राहिलेले आहे किंवा ज्यांची पेन्शन केस महालेखाकार यांच्याकडून मंजूर होऊन आलेली आहे आणि पुढची कारवाई काय करायची याबद्दल बऱ्याच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना माहिती राहत नाही, तर आजच्या व्हिडिओतून एक आपली पेन्शन केस मंजूर झाल्यावर किंवा होण्यापूर्वी आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे हा महत्त्वाचा विषय आहे. आपल्या एखाद्या चुकीमुळे किंवा कार्यालयाच्या एखाद्या चुकीमुळे आपल्याला बराच वेळ पेन्शन करता तात्काळ राहावा लागतो. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कमीत कमी आणि चांगल्या पद्धतीने कशा होईल याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ बहुतेक वाढणारच आहे, कारण की आपल्याला एकदा सांगितलं का हा व्हिडिओ मग पूर्णच समजा सर्व गोष्टींनी परिपूर्ण व्हायला पाहिजे हा माझा आता सध्याचा उद्देश आहे. त्याच्यामुळे मग पेन्शनवर यापुढे व्हिडिओ बनवायची आवश्यकता राहणार नाही, त्याच्यामुळे याच्यात सर्व सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आपण जेव्हा 2 महिने पेन्शनला बाकी आहे तेव्हा काय करायचं, तर तेव्हा मी याच्या पूर्वी जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं का आपण CMP करून घ्यायची, म्हणजे कॅश मॅनेजमेंट प्रोसेस जे आहे ते करून घ्यायचं. म्हणजे काय होईल का आपले जे काही वेतन आहे जे आपल्याला रजारोकीकरण आहे नंतर GIS आहे प्रवास भत्ता, म्हणजे आपण जेव्हा सेवानिवृत्त व्हाल तेव्हा आपण ट्रान्सफर टेबल घेऊ आपण आपल्या गावाला जातो, म्हणजे ह्या ज्या काही आपल्याला जे काही क्लेम्स मिळणार आहे तर ते आपल्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा व्हायला पाहिजे. म्हणजे त्याकरता आपल्याला कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही आहे, ऑफिसच तुमचं अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये टाकेल आणि त्याकरता आपली CMP होणे आवश्यक आहे. त्याकरिता मी याच्यामध्ये यापूर्वी सांगितलेलं आहे, तर हे पाहून घ्यायचं. याच्यात व्हिडिओ पण दिलेला आहे काय करायचं आहे, तर याच्याप्रमाणे हा पाहून घ्यायचा. आणि आता आपल्याला पाहायचं आहे का बा हे CMP झालेली आपण हा पार्ट आपल्याला संपलेला आहे. आता आपली पेन्शन केस महालेखापाल यांच्याकडे गेली आणि तिथून मंजूर होऊन आली, तर मंजूर होऊन आल्यानंतर आपण काय काय करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपल्याला महालेखाकार यांच्याकडनं आपल्याला एक कॉपी येते तुमची सेवानिवृत्ती प्रकरण मंजूर झालं, एक कार्यालयाला येते आणि एक कोषागार कार्यालयाला येते, म्हणजे तिघांनाही एका वेळेस ते पाठवतात, मिळताना मागे पुढे मिळतात, परंतु कर्मचाऱ्याला पहिले आधी मिळते आणि ट्रेझरी ऑफिसला थोडं उशीर लागते कारण की मूळ सेवा पुस्तक सोबत राहते. तर यामुळे आपले आता पेन्शन केसचा आपल्या घरी ऑर्डर आलेला आहे का तुमची पेन्शन केस मंजूर झाली, तर अशा वेळेस काय करायचं, तर याबद्दल आपण हा पेन्शन जो टॅब आहे हा ओपन करायचा. पेन्शन टॅब ओपन केल्यानंतर यामध्ये पेन्शन देयकाचे नमुने व आदेश हा टॅब टाकलेला आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे नमुने या ठिकाणी टाकलेला आहे. आता याला क्लिक केल्यानंतर हा असा ओपन होईल. आता हे माझं अकाउंट असल्यामुळे असं दिसेल तुम्हाला, सर्व नाव दिसेल. आता याच्यात बघा का तुम्हाला जो आपण आपला जॉईंट फोटो असायला पाहिजे, जॉईंट फोटो जो आपण आधीच पेन्शन केस सोबत दिलेला आहे, तर आता काय करायचं आपल्याला का आपल्याला एक जॉईंट अकाउंट जेव्हा आपण ट्रेझरीला सबमिट करतो तर तेव्हा आपल्याला हमीपत्र द्यावं लागते. हमीपत्र याच्यात का जर तुमचं आणि मिसेसचं पती पत्नीचं दोघांचं नाव आपण एका अकाउंटमध्ये करतो आणि हे सर्वांनी करायला पाहिजे, सिंगल व्यक्तीने आपलं पेन्शनसाठी अकाउंट देऊ नये. कारण की काय होते, जर
कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यानंतर फॅमिलीला पुष्कळ त्रास होते आणि ह्या गोष्टी कमी व्हाव्या त्याच्याकरिता काय शासन निर्णयाप्रमाणे आपल्याला एक बॉन्ड पेपर द्यावा लागते. ते बॉन्ड पेपरचे मी एक्सेलमध्ये एक नमुने दिलेले आहे आणि वर्डमध्ये पण आहे. आपल्याला फक्त आपलं नाव अकाउंट नंबर एवढंच टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला डाटा भरला की आपलं काय होईल पूर्ण बॉन्ड आपला तयार होऊन जाईल आणि हा 100 रुपयाच्या बॉन्डवर काढायचा आणि सेतूमधून त्याला काय त्याला रजिस्टर करून घ्यायचं त्यांच्याकडून म्हणजे ते सही सिक्का करून अप्रूव्ह करतात त्याला काय जो शब्द आहे बराच आठवून नाही आला मला तर ते करून घ्यायचं सेतूमधून. सेतूमधून केल्यानंतर हा जो बॉन्ड येईल हे वर्डमध्ये आहे कोरा पण फॉर्म दिलेला आहे आणि टाकून पण दिलेला आहे कर्मचाऱ्याचं नाव समजा जे काही असेल त्यांचा अकाउंट नंबर वगैरे जे काही असेल आणि हा फॉर्म जो आहे त्या फॉर्ममध्ये येईल आणि हा कोरा आहे. आपल्याला कोऱ्याची गरज नाही कारण की इथं ऑलरेडी तुमच्यासाठी सर्व तयार करून ठेवलेला आहे. फक्त सेटिंग पण तयार झाली आहे फक्त तुम्हाला नाव बदलवणे आहे पत्ता वगैरे टाकणे आणि बँकेचा अकाउंट नंबर टाकणे नाही. याच्याप्रमाणे हा एक बॉन्ड तयार करायचा पहिली गोष्ट. परत आपण येऊ. आता बॉन्ड तयार केला नंतर काय केलं शासन निर्णय जो होता 30 डिसेंबर 2015 तर काय म्हणते का पहिले काय होतं आपल्याला ट्रेझरीत जायचं ओळख देणे वगैरे हा जो प्रकार होता तर तो आता बंद झालेला आहे. आता आपल्याला काय ऑनलाईनच सर्व पाठवायचं आहे तर ऑनलाईन पाठवताना 4 नमुने आपल्याला ऑफिसला भरून द्यायचे आहेत. तर 4 पैकी एक कार्यालयाचा आहे आणि 3 आपले आहे. तर ते कसे आहे ते आपल्याला सांगतो. ह्या शासन निर्णयाप्रमाणे आपण जर आलो हा शासन निर्णय पाहून घ्यायचा. याच्यामध्ये एक नमुना अ दिलेला आहे. हा नमुना अ ऑफिस भरते माफ करा हा नमुना अ जो आहे तर हे आपल्याला भरायचा नमुना अ. याच्यामध्ये पूर्ण माहिती भरायची याची मी वर्डमध्ये फॉर्म दिलेला आहे तो आपण टाईप करायचा. दुसरा नमुना ब आहे तर नमुना ब हा कार्यालय प्रमुख भरतो. हा पण नमुना दिलेला आहे इथं साहेब कार्यालयाची सही सिक्का येईल. आणि तिसरा नमुना हा आपल्याला भरायचा आहे नमुना 42A हा पण एक वर्डमध्ये एक्सेलमध्ये तयार केलेला आहे त्याच ठिकाणी आपल्याला मिळेल. हे 3 फॉर्म भरायचे आहे आणि एक चौथा निघालेला आहे नमुना क म्हणून. तर त्याच्यामध्ये जे आपण विमा क्षेत्र योजना जे लागू आहे आपल्याला सरकारी कर्मचाऱ्याला तर पहिल्या वर्षी कंपल्सरी आहे आणि नंतरच्या वर्षापासून ऑप्शनल आहे. म्हणजे कर्मचाऱ्याला वाटत असेल आपण वैयक्तिक विमा अपघाती माफ करा काय म्हणताय विमा योजना जी आहे विमा क्षेत्र सॉरी हा विमा क्षेत्र जे आहे ते आपण घ्यायचं का नाही घ्यायचं हे आपण ठरवू शकता. आणि याच्याप्रमाणे आपण शासनाने जे दिलेलं आहे त्याच्यात करायचं का बाहेरचे पण स्कीम आहे परंतु वयानुसार बाहेरून आपल्याला मिळत नाही तर हे आपण ठरवून घ्यायचं का कुठे आपल्याला कमी पैशामध्ये आपला पूर्ण इन्शुरन्स कुठे होते शासनाचं पाहायचं बाहेर पाहायचं आपल्याला जे वाटेल. आणि त्याच्याबद्दल काय आहे का एक नमुना तो आहे बहुतेक आधी ते शोधावं लागेल शोधण्यात माझा वेळ जाईल. तर त्या नमुन्यामध्ये असं म्हटलेलं आहे का बा आपण जर विमा क्षेत्र योजना काढली असेल तर तिथला तो नंबर टाकायचा आणि जर तिथे नसेल काढला आणि आपण बाहेरून जर काढला असेल तर बाहेरून काढलेला आणि ह्या 4ही कॉप्या ज्या राहील ह्या 3 आणि नमुना तो ह्या 4 कॉप्या आणि बॉन्ड पेपर एवढं आपण कार्यालयाला म्हणजे 4 मधील 1 ऑफिसच आहे त्याच्यामुळे 3च द्यायचे आपल्याला 3 आणि आपलं पत्र हे तारीख टाकून आपल्या ऑफिसला सादर करायचं. ओसी आपल्याजवळ ठेवायची म्हणजे आपण दिल्यानंतर 7 दिवसात ऑफिसला कारवाई करायची आहे. तर आपण ऑफिसला सादर केलं. आता ऑफिसला सादर केल्यावर काय होईल का हे ऑफिस काय करेल हे स्कॅन करेल जेवढे आपण 4 डॉक्युमेंट्स आहे बॉन्ड पेपर नाही करणार स्कॅन 4 स्कॅन करणार आणि स्कॅन केल्यानंतर ते आपल्याला सेवार्थमध्ये अपलोड करेल DDOच्या अकाउंटला. तर त्याचा याच्यापुढे एखादा व्हिडिओ बनवेल का ते कसं करायचं आहे ते ऑफिससाठी. तर आता बघा या ठिकाणी आपण फॉर्म सांगतो कसा येतो. बॉन्डचं आपल्याला सांगितलंय नमुना अ आणि ब हा पण भरलेला नाही भरलेला दाखवतो. हा बघा आता हा कोषागाराचं नाव राहील कर्मचाऱ्यांचं नाव पीपीओ नंबर
त्यांचा मोबाईल नंबर, पॅन कार्ड, आधार नंबर, जे काय असेल बँक अकाउंट वगैरे सर्व हे टाकायचं आणि नमुना ब हा ऑफिसचा राहील. आणि एक 42 दिलेला आहे नमुना 42 एक्सेल मध्ये केलेला आहे. याच्यामध्ये माहिती भरून घ्यायची. हा परत एक तयार केलेला आहे, यांचा नाव टाकायचं, पत्नीचं नाव, सर्व हे याच्याप्रमाणे सर्व हा भरून घ्यायचा. आणि हे भरताना दोन साक्षीदार आणि कार्यालयाची सही, हे दोन साक्षीदारांची जे सह्या घेतलेला राहील इथे कार्यालयाच्या याच्याप्रमाणे शिक्का मारायचा. म्हणजे हा झाला आपला, तीन प्रकारे आपलं काम झालेलं आहे, तिन्ही फॉर्म आपले तयार झाले. याप्रमाणे हे तयार करायचं. म्हणजे आपल्याला काय द्यायचं आहे बघा, पहिला बॉन्ड पेपर, दुसरा नमुना अ, नंतर 42 आणि क, तीन गोष्टी आणि एक निवृत्तीवेतन बॉन्ड, चार चार गोष्टी आपल्याला कार्यालयाला द्यायचं आहे. याच्यानंतर काय होईल, का जेव्हा आपण कार्यालयाला देऊ आणि कार्यालयाकडे जेव्हा ऑनलाईन डाटा येईल तर तेव्हा कॅरियरच्या स्कॅन केलेल्या कॉपीज ह्या कोषागार कार्यालयाला पाठवल्या जाईल आणि कोषागार कार्यालयामध्ये 8 ते 15 दिवसामध्ये आपलं पेन्शन ज्या बँकेच्या संबंधित असेल त्या बँकेला पाठवून आपल्याला पुढच्या महिन्यापासून नियमित वेतन पेन्शन मिळू शकेल. तर या दृष्टिकोनातून हा एक व्हिडिओ आपणास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचशा अडचणी येतात त्याच्यामुळे, काय ते कर्मचाऱ्याला वेळोवेळी मग एक तर पगार मिळत नाही आणि अर्धा मिळायचा थोई पण मिळत नाही आणि बरेचसे काही क्लेम सेटल होत नाही, तर त्याच्यामुळे त्यांना त्रास होऊ नये. हा एक माझा दृष्टिकोन होता आणि या दृष्टिकोनातून मी आपल्याला जेवढं मला साध्य होईल त्याच्याप्रमाणे आपल्यापर्यंत मांडलेलं आहे. आणि याप्रमाणे आपण जर प्रत्येकाने कारवाई केली आणि ऑफिसनी पण कारवाई केली तर लवकरात लवकर आपल्या पेन्शन केस तयार होईल. आणि याच्याप्रमाणे झाल्यानंतर आपलं नियमित पेन्शन एकदा सुरू झालं म्हणजे मग आपल्याला कार्यालयाशी बाकीचा संबंधही येणार नाही. एकदा पेन्शन झालं का कोषागाराशी संबंध येईल पेन्शनच्या संबंधित. फक्त जे काही थकबाकी वगैरे असेल तेच आपल्याला कार्यालयामार्फत मिळेल. तर याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ झालेला आहे. आणि पेन्शनरने हा टॅप पाहायचा आणि आपले मित्र वगैरे असेल त्यांना पण सांगा का बा, जे 2 महिन्यापासून आपण स्वतः वैयक्तिकरित्या पेन्शनच्या मागे लागायचं, कारण की तुम्ही जोपर्यंत कार्यालयामध्ये आहे तोपर्यंत तुमचं काम सुरळीत होईल. एकदा का तुम्ही रिटायर झाले तर बरेचसे कर्मचारी असे राहतात किंवा अधिकारी का, हे तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हालाच कशी वागणूक मिळेल हे सांगता येत नाही, कारण की कधी तुमचा पण दोष राहतो कधी बाकीच्यांचा पण राहतो. सर्व गोष्टी मग नंतर जे आहे ते प्रत्येक जण आपली सेवानिवृत्तीची वाट बघत असतात. हा एकदा रिटायर झाला कर्मचारी का मग पो हा कसा आपल्या तावडीत येतो, अशा प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे कर्मचाऱ्याच्या भावना असतात, अधिकाऱ्याच्या असतात, सर्व ह्याच्यात कुणी सुटलेला नाही. मनुष्य म्हटलं म्हणजे ह्या सर्व गोष्टी येणारच. तर त्याच्यामुळे एवढं आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं सुरळीत करून घ्यायचं. रिटायर झाल्यानंतर बरेचसे माझ्या पाहण्यातही आलेले आहे ऑफिसेस का सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला काही अशी विशेष वागणूक मिळत नाही, काही काही ठिकाणी मिळते काही काही ठिकाणी मिळत नाही. तर हा जो आहे प्रत्येकाला एक दिवस सेवानिवृत्त व्हायचा आहे. जो कर्मचारी काम करून राहिला त्यांनी जो सेवानिवृत्त झालेला आहे तो आपला घरचाच कुणी आहे, आपले वडील आहे, आपले भाऊ आहे असं समजून जर केलं तर सुरळीत काम होईल आणि प्रामाणिकपणे काम होईल आणि सर्व गोष्टी जेव्हा परिपूर्ण होईल तर तेव्हा आपल्याला पण आनंद वाटेल का आपण पण चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामुळे हीच सेवा समजायची का बा, आपण जर एखाद्याच्या हाती काम घेतलेलं आहे, जो सेवानिवृत्त कर्मचारी आहे तो जर आनंदित झाला तर याच्यापेक्षा आपल्याला दुसरी काही गोष्ट नको. तर याच्याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. वेळ जास्त झालेला आहे या व्हिडिओमध्ये, परंतु तरी पण ठीक आहे. याच्याप्रमाणे पेन्शनरचं हे करून घ्यायचं आणि पेन्शनर लोकांपर्यंत ही माहिती आपण पुढे पाठवावी, म्हणजे त्यांना पण त्यांच्या दृष्टिकोनातून सर्व काम करता येईल. आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.